मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अर्धा, पाव, पाऊण, सव्वा हे शब्द ऐकत असतो. हे शब्द म्हणजेच कोणत्या संख्या आहेत? तर ते आहेत अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या ह्या लिहायच्या कशा आणि ओळखायच्या कशा, त्यासाठी आज आपण एक प्रात्यक्षिक करणार आहोत. त्यासाठी मी असा एक गोल वर्तुळाकार कागद घेतलेला आहे. या गोल वर्तुळाला आपण एक पूर्ण वस्तू असं समजूया. आता या गोल वर्तुळाला दोन समान भाग करायचे आहेत. हे दोन समान भाग म्हणजेच या वर्तुळाचे किंवा या गोलाचे अर्धा भाग असेल. तर अर्धा भाग करण्यासाठी मला या वर्तुळाला मधोमध अशी घडी घालावी लागेल. मधोमध घडी घातल्यानंतर असा जो भाग मला मिळणार आहे हा या वर्तुळाचा अर्धा भाग असेल. अशा प्रकारे मला या वर्तुळाचे दोन समान भाग मिळतील. हा प्रत्येक भाग म्हणजेच अर्धा भाग होय. यानंतर समजा मी या वर्तुळाला अशा प्रकारे पुन्हा घडी घातली, हा अर्धा भाग, या अर्ध्या भागाच्या मधोमध पुन्हा एक घडी घातली, तर मला असा जो भाग मिळतो हा आहे या वर्तुळाचा पाव भाग. असे चार भाग या वर्तुळातून तयार होतील. म्हणजेच हा एक भाग आणि पुन्हा हा एक भाग आणि हा एक भाग, अशा प्रकारे एका वर्तुळाचे चार समान भाग झाले. त्या प्रत्येक भागाला आपण पाव भाग असे म्हणू. हा पाव भाग, हा पाव भाग, हा पाव भाग आणि हा सुद्धा पाव भागच असेल. आता समजा या चार भागांपैकी एक भाग काढून ठेवला तर उरले तीन भाग, एक, दोन आणि तीन. या तीन भागांना मिळून आपण पाऊण असे म्हणू. त्यासाठी आणखी एक गंमत आपण करणार आहोत, तर ती अशी पहा. हा एक पूर्ण गोल जो आपण मघाशी घेतला होता तसा पूर्ण गोल, एक पूर्ण वस्तू, ती आपण कशी लिहिणार, कशी दाखवणार? तर एक या अंकाने आपण ही पूर्ण वस्तू दाखवू. या एका पूर्ण वर्तुळाचे आता दोन भाग केले अशा प्रकारे. तर हे दोन भाग म्हणजेच त्या वर्तुळाचे अर्धा अर्धा भाग आहेत. मग हे भाग आपण, अर्धा भाग आपण दाखवण्यासाठी अशा प्रकारे एक अंश छेद दोन ही संख्या घेऊ. एक अंश छेद दोन याचा अर्थ एका पूर्ण वस्तूचे दोन समान भाग, आणि त्या दोन समान भागापैकीचा एक भाग म्हणजेच अर्धा होय. या संख्येला आपण अपूर्णांक म्हणू. यानंतर आता या वर्तुळाचे मी चार भाग केले, एक, दोन, तीन, चार. या चार पैकी एक भाग मी घेतला तर तो असेल या वर्तुळाचा पाव भाग. तो मला असा दिसेल आणि तो लिहिण्यासाठी मी अशा प्रकारे एक अंश छेद दोन या अंकांचा उपयोग करेन. एक अंश छेद दोन याचा अर्थ असा एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग, आणि या चार समान भागापैकी एक भाग म्हणजेच हा पाव भाग होय. आता आपल्याकडे या वर्तुळाचे तीन भाग उरले, एक, दोन, तीन. हा आहे या वर्तुळाचा पाऊण भाग, आणि तो लिहिण्यासाठी मी तीन अंश छेद चार ही संख्या वापरेन. तीन अंश छेद चार याचा अर्थ असा की एका वस्तूचे चार समान भाग, आणि त्या चार समान भागापैकी तीन भाग घेतले तर ते होतात पाऊण भाग. अशा प्रकारे मला आज अपूर्णांकामध्ये अर्धा, पाव आणि पाऊण या संख्या लिहायच्या कशा आणि वाचायच्या कशा हे आपण पाहिले.